कर्नाटकात राजकारण जोरात सुरू असताना मध्य प्रदेशात तशीच परिस्थिती उद्भवू नये यासाठी काँग्रेस आधीच सतर्क का झाली मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आमदारांची रविवारी रात्री बैठक बोलावली होती मुख्यमंत्री निवासस्थानी ही बैठक घेण्यात आली बैठकीला काँग्रेसचे महासचिव गुलाम नबी आझादही उपस्थित होते या बैठकीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदारांना एकजुटीने राहण्याचा सल्ला दिल्याची सूत्रांची माहिती विरोधकांनी कुठल्याही प्रकारचा फायदा घेऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस पक्षात काही सुरळीत असल्याचं या बैठकीच्या माध्यमातून दाखवण्यात आलं काँग्रेस काही आलबेल असल्याचं दाखवत असली तरी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सरकार पाडण्याचा आरोप केला जवळपास दहा आमदारांना प्रलोभन दाखवणारे दूरध्वनी आल्याचा कमलनाथ यांनी दावा केला लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत सुंदोपसुंदी सुरू आहे लोकसभेमध्ये मध्य प्रदेशात एकोणतीस जागांपैकी केवळ एक जागा काँग्रेस जिंकू शकले या निकालाच्या आधारे भाजपनं काँग्रेसला अल्पमतात असल्याचं म्हटलं होतं मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण दोनशे तीस जागा आहेत काँग्रेसकडे बहुमतासाठी एक जागा कमी आहे त्यांच्याकडे एकशे चौदा आमदार आहेत भाजपकडे एकशे आठ आणि भाज बसपाचे दोन तसंच सपाचा एक आमदार आहे तसंच चार अपक्ष आमदार आहेत तर एक जागा रिकामी आहे बहुमताच्या आकड्यावरून कमलनाथ सरकारवर सध्या तरी कुठलंही संकट नाही मात्र कर्नाटकचे साईड इफेक्ट मध्य प्रदेशमध्येही पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको सत्र के लिए ही की जा रही है बाकी जो आपने कहा जो विचार दिए वो पॉजिटिव नहीं है वो तो यहाँ कम्प्लीट है मामला ओके अच्छा उके है मामला मतलब सब कुछ ठीक ठाक है नहीं आज गुलाम नबी भी आजाद भी बैठक में मौजूद है ना ये तो प्रमोदन में आए थे उसके बाद हमारे नेता हैं भाई हमसे बात तो करेंगे विधायकों से अच्छी बात